हिवाळा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती कडाक्याची थंडी, आणि याच थंडीमध्ये बऱ्या प्रमाणात लोक घरामध्ये अंथरून घेऊन झोपलेले असताना तितक्याच प्रमाणात लोक आपल्याला सकाळच्या 3:50 घराबाहेर पडलेले दिसतात. सकाळच्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेणारी ही मंडळी दाट हिवाळ्यामध्ये घरात अंथरून घेऊन झोपणं सोडून इथे झालेली गर्दी आपण पाहू शकतो. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इथे झालेली ही गर्दी, आणि अशाच जिभेचे चोचले पुरवणारी काही मंडळी माझ्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात एवढ्या सकाळी सकाळी घराबाहेर पडण्याचं कारण काय, काय सांगाल? चहा म्हणजे प्रेम आणि प्रेमापोटी काहीही, त्यामुळे पहाटेचे 4 असो की मध्यरात्रीचे 3, चहासाठी काही. एवढ्या सकाळी एवढ्या दाट हिवाळ्यामध्ये दाट थंडीमध्ये बाहेर पडताय तुम्ही? चहा प्यायला वेळ नाही लागत, चहा कधी पण चालतो चहासाठी. ओके, थंडी गेली खड्ड्यात. येस, वेळेला चहा असतो पण चहाला वेळ नसतो. चहा पिणं म्हणजे वेगळीच मजा असते ना त्याची पण. सो मज्जा, नुसती मज्जा. या सकाळच्या दाट गुलाबी थंडीचा अनुभव घेणारी काही मंडळी माझ्यासोबत आहे. आपण त्यांना विचारूया त्यांचा काय अनुभव आहे, त्यांना काय वाटतं. आम्ही सगळे ट्रॅकिंगला एव्हरी संडे सिंहगडला जात असतो, तर आत्ता आम्ही ते आम्हाला त्यांचा ग्रुप आहे ते बाहेर नाही येत आलेत पुण्यात सिंहगडला व्हिजिट करण्यासाठी, तर आम्ही त्यांचे सोबत आता सिंहगडला जाणार. आम्ही दरवेळेस सिंहगडला जात आणि लवकर निघालो की इथं नाश्ता करतो. थंडीचा आनंद असा नाही की बाबा फक्त घरात बसूनच चहा कॉफी असं काही नाही, नाईट आउट मारत तुम्ही पण जागा आम्हाला बी झोपू द्या. आपण बघतोय थंडीमध्ये 8 जरी वाजले तरी आपण घरामध्ये असतो, बऱ्याच प्रमाणात लोक ही घरामध्ये 8 अंथरून घेऊन झोपलेले असतात. मग तुम्हाला असं वाटत नाही का आपण झोपून राहावं? बिलकुल नाही. का म्हणजे आम्ही तसे म्हणून नाही आहेत की आम्ही जे रात्री झोपणार आहेत अशा अशी नाही आहेत आम्ही. आम्हाला ही पण थंडी काही नाही, आम्हाला ह्यापेक्षा जास्त थंडीमध्ये राहायची गरज आहे आणि सवय झाली आम्हाला. पुणेकरांना थंडीची सवय आहे. हा मी पुणेकर नाहीये पण तरी मला सवय, कारण की ही थंडी काहीच नाहीये आमच्यासाठी. असं नेहमी बाहेर पडत असतो पुण्यातलं थंडीचं वातावरण, स्पेशली आउटसाईड सिंहगड झालं ते जे फोर्ट साईड आहे इथलं वातावरण खूप भारी असतं. आणि युजली आम्ही ट्रेकर्स लोक इकडची मजा घ्यायला थंडीत बाहेर पडतोच पहिली गोष्ट, आणि इथं येऊन जे खायचं वातावरण वेगळं असतं ना थंडीमध्ये सगळ्यात उत्कृष्ट असतं. तर आपण पाहिलंच असेल दाट हिवाळ्यामध्ये गुलाबी थंडीचा आस्वाद घेणाऱ्या मंडळींच्या प्रतिक्रिया. अशाच नवनवीन स्टोरीज पाहण्यासाठी पोलीसनामाच्या युट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पोलीसनामा.